मित्रांनो सर्वप्रथम ही बातमी पहा तुम्ही तर पहा येत्या काही दिवसात मैदानाच्या परिसरात मित्रांनो उमेदवारांसाठी शौचालय पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कामकाज केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो आता मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे मग मित्रांनो पहा ज्या काही सुविधा आहेत म्हणजे शौचालय असो पिण्याचे पाणी असो किंवा इतर सुविधा संपूर्ण मित्रांनो आता कामकाज सुरू होणार आहे आणि पहा ही माहिती समोर आलेली आहे आता आपण पुढे अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्या अगोदर ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर मित्रांनो खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही तर आतापर्यंत खूप जणांनी चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं आहे परंतु अजूनपर्यंत बाकीच्या उमेदवारांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्थी सिलेक्ट करा व्हिडिओ स्किप करू नका आपला व्हिडिओ काही जास्त मोठा नसतो मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा ओके तर हे पहा मित्रांनो विठ्ठल नागनाथ सरांचं पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि भाग दोन असे दोन पुस्तक मार्केटमध्ये खूप गाजत आहे मित्रांनो आत्तापर्यंत खूप जणांनी हे पुस्तके घेतलेले आहेत जे परीक्षेला विचारले जाणार तेच आम्ही देणार आणि जे आम्ही देणार तेच परीक्षेला विचारले जाणार असं शीर्षक या पुस्तकचं आहे मित्रांनो आणि पहा चौथी आवृत्तीमध्ये हे पुस्तक आहे दोन हजार बावीस आणि पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्न देखील या पुस्तकमध्ये आहेत घ्यायचं असेल तर हेच पुस्तक या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत जबरदस्त हे पुस्तक आहे तर मित्रांनो हे भाग एक आहे त्यानंतर भाग दोन पण आहे असे दोघेही पुस्तक तुम्ही आज घेऊन टाका संपूर्ण नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव हे पुस्तके आहेत मित्रांनो हे पहा मित्रांनो एक महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर दररोज सातशे उमेदवारांची चाचणी होणार आहे पहा दररोज सातशे उमेदवारांची चाचणी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच भरती प्रक्रिया राबवली जाणार असून अनेक वर्षानंतर भरती प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस दररोज सुमारे सातशे उमेदवारांची चाचणी घेण्याचा प्रयत्न असणार आहे त्यानंतर हे प्रमाण वाढवले जाणार आहे मित्रांनो आता मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर मीरा भाईंदरसाठी पहा ही सर्वात मोठी अपडेट आहे सुरवातीला मित्रांनो सातशे उमेदवारांची चाचणी होणार आहे याबाबत स्पष्ट माहिती येथे देण्यात आलेली आहे पहा सातशे उमेदवारांची चाचणी होणार आहे त्यानंतर मित्रांनो हे प्रमाण वाढवले जाणार आहे पहा मित्रांनो जरी सातशे आठशे उमेदवार दररोज मैदानी चाचणीसाठी बोलवले गेले तर मित्रांनो पहा मग किती दिवस हा कार्यक्रम चालणार आहे बघा अशी जर प्रक्रिया असेल मित्रांनो तर मग यासाठी मित्रांनो कालावधी तर लागणारच आहे तर मित्रांनो त्यांनी हे पण स्पष्ट केलेलं आहे की पुढे मित्रांनो पहा पुढे त्यानंतर हे प्रमाण वाढवले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो संख्यामध्ये वाढ केली जाणार आहे परंतु सुरुवातीला सातशे उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे असं स्पष्ट त्यांनी येथे सांगितलेलं आहे ओके मित्रांनो मीरा भाईंदरसाठी आतापर्यंत अर्ज आलेले आहेत पस्तीस हजार राईट तर मित्रांनो हा आकडा अजून वाढणार आहे समजून घ्या चाळीस हजार फॉर्म आलेले आहेत मेरा भाईंदरसाठी तर पहा आता हा कार्यक्रम कसा वाढणार आहे मित्रांनो जरी सातशे उमेदवार बोलवले जाणार आता तुम्ही जर यावर कॅल्क्युलेट करा ना तर पहा रोज जरी सातशे उमेदवार बोलवले जातील तर मग मित्रांनो कालावधी लागणार आहे खूप दिवसांचा कालावधी इथे लागणार आहे त्यानंतर मुंबईसाठी पहा मुंबईसाठी पण हा कार्यक्रम जरी असाच असेल समजून घ्या मुंबईसाठी आता मुंबईला फॉर्म आलेले आहेत जवळपास चार लाख आलेले आहेत समजून घ्या पाच लाख होतील पुढे समजून घ्या पाच लाख झाले ओके तर मित्रांनो हा कार्यक्रम कसा का असणार आहे मग समजून घ्या सुरुवातीला दोन हजार उमेदवार बोलवले राईट दोन हजार उमेदवार बोलवले तर मग मित्रांनो पाच लाख अर्ज आहेत पहा मग यासाठी पण किती कालावधी लागेल समजून घ्या दोन तीन महिने मित्रांनो तुमची मैदानी चाचणी होणार आहे आणि जिथे कमी जागा आहेत ठीक आहे ज्या ठिकाणी कमी जागा आहेत आणि अर्ज संख्या कमी आलेले आहे तिथले जे मैदानी चाचण्या आहे ती लवकरात लवकर पार पडणार आहे परंतु जिथे जास्त जागा आहेत आणि अर्जसंख्या जास्त आलेली आहे मित्रांनो तिथे वेळ लागणार आहे मग आपण एस आर पी एफ एकोणावीस कुसळगाव त्यानंतर मीरा भाईंदर मुंबई ठीक आहे येथे मित्रांनो कालावधी जास्त प्रमाणात लागणार आहे ठीक आहे सो so, बघू मित्रांनो मैदानी चाचणीविषयी संपूर्ण परिपत्रक प्रसिद्ध होणारच आहे पुढे संपूर्ण माहिती समोर येणार आहे आता जी माहिती आली होती त्यावरती मी ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे ओके मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट नवनवीन माहिती नवन नवन पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा पी गुरुजी आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा धन्यवाद